शहर के कपिल नगर परिसर स्थित कामगार नगर में निर्माणधीन बिल्डिंग की केयर टेकर महिला का संदेहास्पद मृत्यु होने की घटना सामने आई है। कपिल नगर पुलिस आगे की जांच कर रही है। शहर के कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत आने वाले कामगार नगर परिसर में निर्माणधीन बिल्डिंग है। सारिका पटेल और जाहिद यूसुफ शेख इस बिल्डिंग के केयर टेकर तौर पर कार्यरत है। साथ ही सारिका और जाहिद लिव इन रिलेशन में रह रहे हैं। सारिका बिल्डिंग के पहले मंजिल से नीचे गिरी थी, जिसको इलाज के लिए मेडिकल में लाया गया था। इलाज के दौरान सारिका पटेल की मृत्यु हुई, जिसके बाद सारिका के साथ लिव इन रिलेशनशिप में रहने वाले जाहिद ने पुलिस में शिकायत दर्ज की है। मृत्यु संदेहास्पद होने से पुलिस जांच कर रही है। काल दिनांक 31/3/2021 रोजी 10:30 सुमार कामगार नगर या ठिकाणी एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये एक जोडपं त्या ठिकाणी केअरटेकर म्हणून राहत आहे। महिलेचं नाव आहे सारिका शंकर पटेल। तिच्यासोबत राहणाऱ्या पुरुषाचं नाव आहे जाहिद युसुफ शेख। हे दोघं लिव्हिनमध्ये राहत आहेत बऱ्याच वर्षापासून। तर पहाटे 3:30 पोलीस स्टेशनला मेडिकल हॉस्पिटल येथून खबर मिळाली की जी महिला आहे सारिका शंकर पटेल, दोघं ज्या इमारतीमध्ये राहत होते तर पहिल्या माळ्यावरून खाली पडल्याने तिला दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेण्यात आलं होतं। त्या ठिकाणी ती मृत असल्याचं घोषित केलं आहे। तर तिच्यासोबत राहणाऱ्या पुरुषाने दिलेल्या तक्रारीप्रमाणे दवाखाना मेडिकल बुथेतून मिळालेल्या खबरनुसार मर्ग दाखल करण्यात आले आहे। मर्गाची चौकशी सुरू आहे। प्राथमिक चौकशीमध्ये यातील मयत व तिच्यासोबत राहणारा पुरुष हे लिव्हिनमध्ये राहत असून मागच्या 10 दिवसांपासून या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये केअरटेकरचं काम करत आहेत अशी माहिती मिळत आहे। तसेच सदरचे मयत ही घटना संशयास्पद वाटत असल्याने त्यादृष्टीने आम्ही अधिक तपास करत आहोत। पूर्णपणे चौकशी झाल्यानंतर त्यांनी जे काही स्पष्ट होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येणार आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BC News, नागपुर।